जयश्रीय मित्रांनो मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी आकाशवाक आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपल्याला विलास पोकळे याबाबनं कमेंट केलेली होती की माझा मैत्र जुना तो ड्रायव्हर या सॉन्गवर व्हिडिओ एडिटिंग कर त्यामुळे मित्रांनो आपण आजचा व्हिडिओ या सॉंगवर व्हिडिओ एडिट केलेला आहे व्हिडिओ एकदम खतरनागिरी झालेला आहे आणि मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण एकदम वेगळ्या पद्धतीने इफेक्ट ॲड करायचा प्रयत्न केलेला आहे तो व्हिडिओ त्यामुळे मित्रांनो खतरनाक खतनागिरी झालेला आहे त्यासाठी मित्रांनो आपण जास्त वेळ नाही घेता आपल्या आजच्या व्हिडिओचा पिरिओ आपण लगेच पोहून घेऊया ड्रायव्हर गाडी घेऊन गाडी भरली वांगची गाडी भरली वांगची गाडी भरली वांगायमारा बघा मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ किती खतरनाक झालेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे मी तुम्हाला एकदम साध्याने सोप्या टिपमध्ये आजची व्हिडिओ रिडिंग शिकवलेलं आहे त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा आणि व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनल पहिल्यांदा असं आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनल अशा प्रकारे व्हिडिओ रिडिंग आणि नव्य बॅनर रिटिंग शिकवलं जाते त्यासाठी मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करून एकदम फ्री आहे व्हिडिओ लागतापर्यंत लाईक केलं व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसू नका आणि आजचा व्हिडिओचा प्रियोग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि समोरच व्हिडिओ कोणते टॉपिकवर पाहिजे तीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा पण आजच्या व्हिडिओचा प्रियो जर तुम्हाला हवा असेल तर आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा मी इंस्टाग्रामवर सर्व प्रियोड अपलोड करत असतो ते इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल नाववरतीच किंवा मिळत आहे आणि मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण जे मटेर वापरले आहेत ते मटेरियल सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत आपण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन सर्व मटेरल फ्रीमध्ये यूज करू शकता जर डिस्क्रिप्शनमधून मटेल डाऊनलोड करण्यास काय प्रॉब्लेम आला तर आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचे आहे मी टेलिग्राम चॅनल सुद्धा सर्व मटेल अपलोड करत असतो टेलिग्राम चॅनलची नाव आहे मार्ट एडब्ल्यू वरती किंवा पाहायला मिळत असेल आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल चला तर मित्रांनो जास्त वेळ नाही घेता आपल्या आजची व्हिडिओ एडिटिंग कशी करायची हे पाहिजे ला आपण लगेच सुरुवात करून और अभी तो रुको क्लायमॅक्स अभी बाकी पहिले मित्रांनो आपल्या व्हिडिओचं तर डिस्क्रिप्शनमध्ये जायचे डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला बिटमा पोड लिंक दिलेलं आहे त्यावर क्लिक करून इम्पोर्ट करून घ्या तिपोर्ट केल्यानंतर तसे पण इंटरफेस पाहाय म्हणून जाईल जर तुम्हाला डिस्क्रिप्शनमधून असे की की बोर्ड लिंक आणि बिटमा पोड लिंक इम्पोर्ट करण्यास काही प्रॉब्लेम आला तर आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचे मी टेलिग्राम सुद्धा ते दिलेले आहेत तिथून तुम्ही इम्पोर्ट करून घेऊ शकता एकदम साध्याने सोप्या स्टेपमध्ये त्यानंतर मित्रांनो आपण जी बिटमा पोड लिंक आपण इम्पोर्ट केल्यानंतर असं बघा इंटरफेस पाहाय मिळून जाईल त्यानंतर खाली ते प्लस ऑप्शन पाहत त्यावर क्लिक आहे मेड्यावर क्लिक करायच्या आणि ज्या फोडोमध्ये तुम्ही मटेरियल ठेवले असेल ते फोटो आपल्याला ओपन करून घ्यायचे मित्रांनो फोडोमध्ये ओपन करून घेतलेले आणि आपल्याला आज जे काही फोटो पण इथे ऍड करणार आहोत आपल्याला फोर पॉईंट फाईव्ह या लागणार आहे जर मित्रांनो तुम्हाला क्रॉप करताय नसेल तर फोटो कोणताही आपल्याला सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर वरती वरतींड पाहत त्यावर क्लिक करायचं फिल्म कॉम्पिटीशन क्लिक करून व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडे बॅग यायचे वरती शेअर ऑप्शन पाहत त्यावर क्लिक करायचे आणि बंद शेवटी तुम्हाला इथे करंट फ्रेम आज पेन्ज ऑप्शन पाहत त्यावर क्लिक करायचं आणि एक्सपोर्टवर आपल्याला क्लिक करून घ्यायचे त्यावर क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला ते सेव ऑप्शन पाहायला मिळून जाईल तर मित्रांनो त्यावर क्लिक करून आपल्याला ते सेव करून घ्यायचे तर मित्रांनो अशा प्रकारे फोटो आपल्याला ते क्रॉप करून घ्यायचा आहे फोटो क्रॉप केल्यानंतर मित्रांनो फोटो ऍड करायचा आणि येई तीर ऑप्शन मग त्यावर क्लिक करायचं आहे आणि जो समोरचा भाग आहे आपला कट करून टाकायचा त्यानंतर परत मित्रांनो प्लसवर क्लिक करायचे मेडिओ क्लिक करायचं आहे दुसरा फोटो घ्यायचा आहे या तीरवर क्लिक करायचं समोरचा भाग कट करून टाकायचा आहे अशा प्रकारे मित्रांनो शेवटपर्यंत आपल्या सर्व जे फोटो आहेत ते स्क्रीनमध्ये ॲड करून घ्यायचे आहे तर मित्रांनो मी एकदा सर्व जे फोटो आहे स्क्रीनमध्ये ॲड करून घेतो आणि समोरची एडिटिंग कशी करायची सांगायला परत सुरुवात करून घेतो बघा मित्रांनो अशा प्रकार आपल्याला सर्व फोटो फुल स्क्रीनमध्ये ते ॲड करून घ्यायचे ते व्यवस्थित ॲड होऊन जरी मी क्रॉप करून दिलेलं आहे त्यासाठी प्लसवर क्लिक करायचे मेडिओ क्लिक करायचे आणि मित्रांनो मी तुम्हाला एक बॉर्डर दिलेली आहे ती बॉर्डर आपल्याला ते ॲड करून घ्यायची आहे वरती तीन डा डोक करून फिल कॉम्पिटिशन करून घ्यायचे पूर्ण शेवटी यायचे ऑप्शन पूर्ण व्हिडिओ लिहून घ्यायचे त्यानंतर परत तिथे स्टार्ट लावून जायचे मित्रांनो बॉर्डर ॲड करायच्या अगोदर आपल्याला ते प्लसवर क्लिक करायचे सेकिबीट आपल्याला ते करायचं आहे तयार त्यासाठी इथून कोणता एक आपल्याला म्हणजे शेप घ्यायचा आहे त्यानंतर वरती तीन डा क्लिक करून फिल कॉम्पिटिशन हे क्लिक करायचे कलर फीलवर क्लिक करायची ऑप्शनवर क्लिक करायचे आणि मित्र ही जे व्हाईट कलर आहे आपल्याला वॉचच्या साईडला घ्यायचा आहे आणि जो ब्लॅक कलर आहे ते आपल्याला खालच्या साईडला इथे सेंटरला दिवस घ्यायचा आणि हा व्यवस्थित आपला शक्य ॲड करून घ्यायचा आहे तर मित्र व्यवस्थित करून घ्यायचा त्यामध्ये व्हाईट कलरवर आपला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे आणि हा पूर्णपणे आपल्याला इरेज करून टाकायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपलं बॅग घेऊन जायचं आहे बॅग आल्यानंतर थोडी आपल्याला काय करायची हा जी बॉर्डर आपण उलटी ॲड केलेली आहे ते मित्रांनो ही बॉर्डर आपल्याला वॉच्या साईडला देखील घ्यायची आहे आणि आपलं पूर्ण एवढे शेवटी यायची आणि मित्रांनो जी शाडो आहे ती आपण तयार केलेली आहे ते शेडो आपल्याला इथपर्यंत ते ऍड करून घ्यायचे शेडो पेन्जची त्यानंतर परत स्टार्टला लागेल प्लस व क्लिक करायची मीडियावर क्लिक त्याचे मी तुम्हाला ड्रायव्हर म्हणून एक टेक्सपी जे दिले ते ॲड करून घ्यायचे आहे त्यानंतर मोह ट्रान्सपोर्ट क्लिक करून मित्रांनो अशा प्रकार आपल्या खालच्या सेटला इथे ॲड करून घ्यायचे थोडी मोह ट्रान्सफर झुमो क्लिक करून साईज कमी करून घ्यायचे आणि व्यवस्थित इथे ॲड करून घ्यायचे अशा प्रकारे त्यानंतर पूर्ण व्हिडिओची शूट यायचे आहे थोडे बॅग यायचे ऑप्शन क्लिक पूर्ण व्हिडिओ लोन घ्यायचे त्यानंतर परत आपल्याला ते स्टार्ट लावून आहे प्लसवर क्लिक करायच्या मीडियावर क्लिक करायचे आणि तुम्ही तुमच्या चॅनलचा जो लोबो तयार केलेलं असेल किंवा मित्रांनो स्वतःचा तुम्ही जो लोबो तयार केले असेल किंवा नाव इथे ॲड करायचं असेल तुम्ही इथे ॲड तयार म्हणजे आपलं जे नाव आहे ते ॲड करून घेऊ शकता ते मित्रांनो माझ्या चॅनलचं नाव इथे ॲड केलेलं आहे तर मित्रांनो असे बघा इथे पाहायला मिळून जाईल त्यानंतर मग ट्रान्सपोर्ट क्लिक करायचे आहे झुमोवर क्लिक करायचे आहे आणि जी साईज आपल्याला थोडी कमी करून घ्यायची वरच्या ऑप्शन क्लिक करायचे आहे कोणत्याही एका ठिकाणी आपला हा जो लोबो इथे ॲड करून घ्यायचा बघ मी या ठिकाणी ॲड करतो त्यानंतर पुन्हा शेवटी यायचे आहे थोडं बॅग घ्यायचे आहे या ऑप्शन आप पूर्ण आपल्या ते लिहून घ्यायचे त्यानंतर मित्रांनो आपले जे सर्व मटेरियल आहे आपण इथे ॲड केलेलं आहे आता फक्त सी की ॲड करायचं राहिले आहे त्यासाठी आपल्याला बॅग घेऊन जायचे सेकीपेड पूर्ण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्यावर करून इम्पोर्ट करून घ्या ती इम्पोर्ट केल्यानंतर अशा बघा तीन फोटोला ती ई पीड दिलेला पाया मिळून जाईल त्यानंतर पहिला फोटोचा जीपीड आहे आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे तर बघा मित्रांनो मी पहिला फोटोचं जी पीड आहे ते कॉपी करून घेतलेला आहे त्यानंतर इथे बॅग घेऊन जायचे आहे आणि बिटमा पोड म्हणून जायचे आहे बिटमा पोर्टमध्ये गेल्यानंतर मित्रांनो जो तुम्हाला पहिला फोटो पाहिमत आहे त्यावर आपल्याला ते क्लिक करून घ्यायचे आहे बघा पहिला फोटो क्लिक करायचे इपी डॉक्लिक करायचे तीनदा डोकलून पेस्ट इपेट क्लिक करून घ्यायचा आहे तर मित्रांनो हा जो इपेट आहे पहिल्या फोटोपासून तर मित्रांनो इथे तुम्हाला समोर इथे मोठा फोटो पाहिमत आहे तिथपर्यंत आपल्याला हा इपीड इथे पेस्ट करून घ्यायचा बघा की इथे तुम्हाला हे जो मोठा फोटो पाहाय मिळेल इथपर्यंत आपल्याला ते ॲड करून घ्यायचे आहे आणि इथून जे लहान साजचे फोटो इथे ॲड केलेले आहे ते मित्रांनो लहान साईजच्या फोटोला आपल्याला इपीठ पेस्ट करायचं नाही तर मागच्या साईजचे जे सर्व तुम्हाला मोठे फोटो पाहिमेल त्याला हा इपीठ इथे पेस्ट करून टाकायचा आहे त्यानंतर ते बॅग घेऊन जायचे आहे सी की जायचे आहे आणि मित्रांनो आपला दोन नंबरच्या फोटोचा जी पिटात आपला कॉपी करून घ्यायचं आहे तर बघा दोन नंबरच्या फोटोचा जी पीट मी ते कॉपी करून घेतो जर मित्रांनो इथे हे अशा प्रकारे हायड करायचे असेल तर मित्रांनो ते अनहायड आपल्याला म्हणजे हायड केलेले असेल तर अनहायड किती करून टाकायचे ते बघा मित्रांनो मी कॉपी करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला ते बॅग येऊन जायचं आहे आणि परत मित्रांनो बिटमा पोटमध्ये जायचे आहे बिटमा पोर्टमध्ये गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला जे जास्त तुम्हाला इथे लहान लहान साईजचे फोटो मिळेल समोर तर बघित मी मोठ्या साईजच्या फोटोनंतर मित्रांनो लहान लहान साईजचे तुम्हाला फोटो पाहिजे आहे त्या फोटो क्लिक करायचे युपीड क्लिक करायचे आणि तिला डोक्युम पेटीपे क्लिक करून घ्यायचं आहे ते मित्रांनो हा जी युपट आहे समोर तुम्हाला डबल बिड्स मार्क पाहाय मिळेल तर इथे त्या डबल बिड्स मार्कपर्यंत आपले ते ॲड करून घ्यायचे म्हणजे सव्वीस पॉईंट पाच सेकंदापर्यंत त्यानंतर ते बॅग घेऊन जायचे आहे परत से किपेटमधून जायचं आहे आणि शेवटच्या फोटोचा जी इपेट आहे म्हणजे तीन नंबरच्या फोटोचा तो इपेट आपल्याला इथे कॉपी करून घ्यायचा तर बघा मित्रांनो तो इपेट मी कॉपी करून घेतो तो कॉपी केल्यानंतर आपल्या ते बॅग येऊन जायचे आहे परत मित्रांनो आपल्याला बिटमा पोड मध्ये जायचं आहे बिटमा पोडमध्ये गेल्यानंतर मित्रांनो आपण जे डबल बिटमार्क पर्यंत ते इपेट ॲड केलेलं आहे तिथपर्यंत आपलं ते येऊन जायचं आहे तिथपर्यंत आल्यानंतर मित्रांनो डबल च्या समोरचा जो फोटो आहे त्यावर क्लिक करायचा आहे इपेटवर क्लिक करायचं आहे तीन डबर करून पेस्ट इपेट क्लिक करून घ्यायची आहे तर मित्रांनो इथून समोर जे सर्व फोटो राहिलेले ते सर्व फोटोला आपला हाय पीट ते पेस्ट करून घ्यायचा आहे ते पेस्ट केल्यानंतर आपला व्हिडिओ पूर्णपणे तयार होतो व्हिडिओ सेव करण्यासाठी वरती शेअर ऑप्शन पाहत त्यावर क्लिक करायचं आहे खाली एक्सपोर्ट ऑप्शन पाहत त्यावर क्लिकून आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा समज व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे ती सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ रिडिंग आणि नवनवीन बॅनर रिडिंग शिकवण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या जनव अशा प्रकारे मध्ये अशाच प्रकारे बॅनर एडिंग आणि व्हिडिओ रिडिंग शिकवलं जाते त्यासाठी मी चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करायला नक्की प्रिय व्हिडिओ लाईक व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला दिसून नका धन्यवाद भेटूया मला समोरच्या व्हिडिओमध्ये जय जय महाराष्ट्र